हा साडेदहाला काहीतरी माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, तर माझा फोन त्यांच्याकडे होता आणि ते बोलताना त्यांनी कोणी सांगितलं की आम्ही भुजबळांना जीवे मारणार आहे आणि आम्ही मी सांगून मारतो म्हणून तुम्हाला फोन केला की आम्ही त्यांना ठार करणार, आणि नाव पण त्यांनी सांगितलं कुठलं काय ते. तर मग ते आमच्या लोकांनी ते पोलिसांना कळवलं आणि त्यांना कुठेतरी महाडमध्ये त्यांना अटक करण्यात आली. आता ते काय कारण आहे वगैरे ते शोधतील, ते पोलिसांचं काम आहे. ॲक्च्युली रात्री भुजबळ सर जेव्हा जेवण करून आले तेव्हा त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं, CSI आमच्या निलिमा पवार म्हणून मॅडम इथं होत्या बंदोबस्ताला, त्यांना की भुजबळ सरांना एक थ्रेट कॉल आलेला आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणते की मी प्रशांत पाटील बोलतो आहे आणि मी उद्या त्यांना मारणार आहे आणि मी असा लपून करणारा नाही आहे म्हणून मी सांगून हे कळवतो आहे म्हणून. आफ्टर द थॉट कॉल आल्यानंतर जॉईंट CP सरांनी ज्या आदेशानं लगेच इथं बंदोबस्त तर आम्ही वाढवलाच, पण पॅरलली त्या कॉलवरती काम करणं सुरू केलं. तर तो नंबर हा कोल्हापूरच्या प्रशांत पाटील, चंदगड इथल्या प्रशांत पाटीलचा असल्याचं समजलं. त्याचबरोबर त्याचं लोकेशन हे महाडला मिळालं. तर महाड SP माझेच बॅचमेट असल्यामुळे इमिजिएटली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांची टीम महाडला रवाना झाली आणि इकडून क्राईमची टीम रवाना केलेली होती पुण्याहून. महाड पोलिसांनी 4 त्याला ताब्यात घेतला तिथून आणि नंतर पुणे क्राईम युनिटची 1 टीमने त्याला ताब्यात घेऊन इकडं आणलेलं आहे. तर तो इसम हा चंदगडचा आहे, थोडंसं मेंटली त्याला प्रॉब्लेम दिसत आहे प्रायमाफिसी आणि अजूनही तो दारूच्या नशेतच आहे. इथंच वाघोलीला काम करत होता परंतु ट्रेकिंगसाठी तो महाडला गेला होता असं समजलेलं आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे, पुढची चौकशी चालू आहे. त्याचे आणि भुजबळांचे म्हणजे काही संबंध आहेत का, तो काम करत होता का, त्यांचं असं काही समजलेलं नाही? नाही, तसं काहीच अजूनपर्यंत नाही आलेलं. नाही नाही, याच्यामध्ये काहीच आलेलं नाही आहे. नाही, राजकीय पार्श्वभूमी नाही त्याच्यामध्ये कुठलीच दिसून आलेली. थोडासा त्याचा नाही, आता त्याच्यावरती आमचं वर्कआउट चालू आहे, पण आता त्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. थोडंसं मेंटली पण तो डिस्टर्ब व्यक्ती दिसून येत आहे, त्यामुळं आय डोंट थिंक काय राजकीय पार्श्वभूमी असेल.